1998 साली अमेरिकेच्या प्रतिबंधांविरोधात भारत युरोपला साथ घालत होता आणि आज 2022 मध्ये रशिया विरोधात अमेरिका युक्रेन आणि इतर युरोपियन देश आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताकडून पाठिंबा मागतात. युक्रेनमध्ये जे घडतंय त्याबद्दल निश्चित सहानुभूती आहे, मात्र अशा सहानुभूतीची वेळ जेव्हा भारताला होती तेव्हा युरोपियन देशांनी भारताविरोधात प्रतिबंधांसाठी खिदिरीनं प्रयत्न केले. फक्त प्रयत्नच नाही तर भारताविरोधात कठोर आर्थिक निर्बंध लागू करावे यासाठी प्रस्तावही पाठवले. युक्रेन आणि युरोपनं कधी कधी भारताविरोधात भूमिका घेतल्या त्यासाठी काही वर्ष मागे जावं लागेल. वर्ष होतं 1998. भारताचे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी. अमेरिकेची सूत्र बिल क्लिंटन सांभाळत होते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष होते लियोनिद कुस्मा. अमेरिकेसारख्या देशाच्या गुप्तचर यंत्रणांना चकमा देऊन भारतानं पोखरणमध्ये यशस्वी अणुचाचणी केली. याच स्फोटाच्या आवाजानं अख्खं जग खडबडून जाग झालं. शेजारच्या पाकिस्तानची झोप उडाली. भारत अण्वस्त्र सज्ज देश होणं हे काही युरोपियन देश आणि अमेरिकेला खुपलं. अमेरिकेचे सॅटेलाइट कॅमेरे CIA सारख्या एजन्सीच्या डोळ्यात धूळ फेकून भारतीय शास्त्रज्ञांनी जगाला स्वतःची ताकद दाखवली. मात्र भारताची अणुचाचणी यशस्वी होताच तिकडे युरोपला पोटशिळ उठला. युक्रेन सहित 25 देश भारताविरोधात संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत पोहोचले. त्यात भारतावर कारवाई करा म्हणून दिलेल्या प्रस्तावात युक्रेन सर्वात आघाडीवर होता. इकडे भारताची अणुचाचणी झाली आणि तिकडे लगेच अमेरिकेच्या बिल क्लिंटन यांनी भारतावर आर्थिक प्रतिबंध लादले. Against the backdrop of 149 nations signing the Nuclear Non-Proliferation Treaty, demand an unambiguous response by the United States. मात्र तत्कालीन पंतप्रधान वाजपेयींनी अमेरिका आणि युरोपच्या दबावाला जुमानलं नाही. अमेरिकेच्या निर्बंधांबाबत विरोधक चिंतेत होते, मात्र वाजपेयींच्या भाषणानंतर तो विरोध सुद्धा मावळला. क्या आत्मरक्षा की तैयारी तभी होगी जब खतरा होगा? इस समय यूरोप में क्या हो रहा है वो एक चेतावनी है, उसके कारण कुछ कठिनाई आएगी हमें मालूम था, लेकिन देश उन कठिनाइयों का सफलतापूर्वक सामना करेगा ये भी हमको विश्वास था. और ऐसा ही हुआ. आर्थिक प्रतिबंध हमें आगे बढ़ने से नहीं रोक सके. अध्यक्ष महोदय, 13 महीने के अपने कार्यकाल में कभी हमने अंतर्राष्ट्रीय दबाव में आकर कोई फैसला नहीं किया कि हम आगे करें. आता वेळ कशी बदलते ते बघा. सोव्हिएत संघाचे सर्व अण्वस्त्र युक्रेन मध्येच होते, मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेचा दबाव वाढला आणि त्या दबावानंतर युक्रेनला अण्वस्त्र नष्ट करावी लागली.